हॅलो, गुड मॉर्निंग. तर आम्ही आता आलोय. टोलनाका आहे. कुठला टोलनाका आहे माहितीये मला, पण टोलनाका आहे. थंडी खूप वाजते अजून. ऊन पडले तरी मला थंडी वाजते. ह्यांना थंडी वाजत नाही अजून. चालेल खायचं. वडापाव खाताय. वडापाव खाताय. चहा प्यायली कारण मला ऑइली वगैरे नव्हतं घ्यायचं. चालून गेले. आणि इकडे आहे हॉटेल श्रीराम. राम गायकवाड यांचं हॉटेल श्रीराम आहे. छोटा बेबी सारखं का खातोय? तू काय छोटा बेबी आहेस? क्रीम रोल आहे. आणि इथे बघा आमच्या ननंदबाईंनी काय बनवलेलं आहे. ते मस्त बिर्याणी बनवली आहे. आणि हा चिकनचा रस्सा आहे. आणि इकडे भाकरी बनवलेली आहे. आणि हे पूर्ण इकडे सलाड बनवून ठेवलेलं आहे. तर आम्ही मस्त जेवायला वाढतो आता. आणि मग सगळे जरा जेवतो कारण खूप भूक लागली. आता एक वाजलेले आहे. रेग्युलर वापरल्यावर पुढचा चष्मा जाईल म्हणलं. रेग्युलर जर हे केलं ना त्याचा मग ते आता ते करत नाही. आणि जर रेग्युलर केलं नाही ना बघू काय म्हणलं तसं. काय सगळे चष्मे किती चष्मे आवडतात. आणि इकडे आता सगळे जेवण करतायत. मी दाखवते. सगळेजण मस्त बिर्याणी वरती ताव मारते. इकडे मयूर आहे. इकडे काय त्याच नाव सुमित. सुमित सुमित बसलाय ह्या साईडला. आणि इकडे दिदू बसलीय. आवडली ना? होय दादू, तुला आवडला? दादूला सपक आहे. तुला पण सपक पाहिजे? हा देते सपक. आणि वैष्णवी
आणि वैष्णवी तर अजिबात येत नाही. वैष्णवी काय म्हणू का नको काय म्हणू ग देवपूजेला पाणी आणून द्यायचं एवढंच काम सांगा लावायचं तुला काम कोणतं येत नाही देवपूजेला पाणी तर दिसील का दिवा अजून आहे एक वाजलाय तरी दिवा आहे ही पण भाजीच आहे छोटी भाजी आहे ही तुझं नाव खरं नाव काय अर्चना आहे ही आहे अर्चना ही पण भाजीच आहे आणि अजून आहेत पण आता त्या वरती आहे तिकडेच गेले वाटत आहे ना कोण नाही आलं ना अजून ते बघूया आल्या खाली तर नाही तर मग आम्ही जातो वरती बाळा आवडला की मी खाऊ घालू का आवडलाय ना खाशील ना तर इथे बघा आमच्या नंदाई किती सुंदर दिसतात ते सुंदर दिसते खूप सुंदर दिसते सगळ्यात सुंदर ही सगळ्यात म्हणजे सगळ्यात सुंदर ननंदबाई ह्या आहे आणि तांबरवाडीचा पण सुंदर तांबरवाडीचा पण ननंदबाई बघितला असेल त्या पण आहेत परत तिकडच्या लातूरच्या पण आहेत अजून खूप सगळ्या आहेत पण त्या आल्या नाही आहेत ब्लॉग मध्ये कारण की वेळ नाही भेटला आम्हाला जायला त्यामुळे दादू आले दादा इकडे इकडे ये जरा आत्या जवळ बस इकडे दोन मिनिटं हे बघा दोघे जण सेम टू सेम कॉपी आहेत म्हणतात ह्यांना दोघांना पुण्याची आत्या आहे ना आणि दादू सेम आहे म्हणतात काय दादू आत्या आवडते का तुला आवडते का आत्या कोणती आत्या आवडते तांबरवाडीची पुण्याची का ती लातूरची आता ही जवळ आहे म्हणून ही म्हणतोय का हॅलो होय हीच आवडते का ये तू पण जेवण बिर्याणी कशी झाली एकदम भारी ना एकदम लय भारी झाली भाजी मला ग्रेव्ही खूप आवडली मी बिर्याणी आता एक घास खाल्ला पण ग्रेव्ही एवढी मस्त झाली ना तर मी रेसिपी विचारून घेते हॉटेलमधल्या एकदम हॉटेलमधल्या सारखंच झालंय ग्रेव्ही तर बाकी तिकडे सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आता आम्ही जेवतोय मग तर आम्ही जेवण झाल्यानंतर मग मी पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करते पुढे बसते बाबा तू ओनली फोटो काढते ना फोटो नाही काढत मला म्हणतो काय म्हणतो बघ की येताय रांगोळी काढतोय कसं बसायचं फोटो काढ बघ दोघ इकडे बघ आधी आता बघ दादा दादू पाय पडात त्याच्या कधी आल्यावर वेगळा आता परत एकदा पड रुमाल घ्या ना आता भाऊ बीच चालले ह्यांची मात काय करणार सुट्ट्या नसते आम्हाला तर वेळच नसतोय काय करणार दादूने शिकवला ना कसं करायचं ते
अगर सीट प्रॉपरली का बसली उठला आणि आम्ही आता जातो टेरेसवर. यांचं टेरेस वरती खूप छान आहे. इकडे पुण्याला सगळे असे मस्त घर आहेत. प्रत्येकाचे जास्त स्वतंत्र बिल्डिंग आहेत नाही. सगळे कपडे सुकायला टाकले तिकडे. स्वतंत्र ज्याचे त्याचे बिल्डिंग आहेत अशा प्रत्येकाने बिल्डिंग मानले तर जागे तेच ना. मस्त आहे टेरेस पण वरती जास्त जागा आहे. पुण्याचे घर सगळे हे असेच आहेत. नुसते सगळे बंगले टाइप बंगले टाइप. पहिला प्लॉट घेतलेले इथे म्हणून आम्ही बांधले आणि हेच असेच रो हाऊस सारखे. हां प्रत्येकाने बिल्डिंग प्रत्येकाचे सेपरेट. पहिलं तर हे आहे का तुमचं आधीच कुठे आहे घर? पहिलं होते तिकडे. ते अजून काहीच नाही का बांधलंय का? असं जायचं होती. नाही नाही हे वरच बांधले की. मग हे कसं होतं तुमचं? ते पहिलं खाली होत भाड्याचं होतं का? वाटतंय ना इकडे गल्ली. आपण थर्ड फ्लोअरला आहे ना आता इकडे. एवढ्याशातून गाडी आपली कुठे ठेवली तिकडे वाटत. हे आहे का त्यांचं घर? बानू ए बानू हाय हाय. ये म्हणते ये वरती वरती ये. ते बघ थांब म्हणते अजून. मीच जाते थांब मीच जाते. बघ बघ हा बघ लगेच हात करायला लागला. ताई नको म्हणून. मयूर बाय 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 बाय. जा तू जा व्हिडिओ नको काढू. सौरभकडे बघ सौरभकडे बघ सौरभकडे बघा. इकडे सौरभ बिलकुल बघत नाहीये. हे बघ हे बघ 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 सौरभ कडे. सौरभ जरा बघ की वरती नको म्हणते का फुलाले. अरे चाललंय का? इकडे आमचे सगळे आहेत पुणे वाले. ह्या साईडला इकडे घर आहे त्यांचं. एवढं मोठं घर आहे. अर्चना झाड छान आलेत. मी इथून घेऊन गेले होते ते आळूची पानं. ते छान आलेत. नाही नाही आलेत तिथे. अरे राहू दे अरे राहू दे घाल. अरे राहू दे तर मी इथलेच आणले होते आळूचे पानं. लिली का? लिली पण हाय. काय म्हणतात गुलछडे म्हणतात. लिली म्हणतात. काय माहित नाही. हाय माझ्याकडे. काय सगळे गेले झाड Bye.
जानेवारी मध्ये हो मला का फोकस करायचा मयूर बाय चला बाय घाट आला किती गर्दी आहे ग खूप गर्दी आहे तेव्हा तिकडं तर पूर्ण पॅक झालंय पूर्ण फुल पॅक आहे एकदम ते बघ गाडी एक सुद्धा हे होत नाही तिकडची तर पूर्ण पूर्ण जाम आहे बघा पसारा एवढं गाडीत बसले सामान अजून एक पोत येते एवढं सगळं आहे येऊन सगळं सामान असंच ठेवलेलं आहे अजून काढायचंय मला सगळी दादू तर येऊन लगेच बसला दमून बसला किती दिवस होतो आम्ही 15 दिवस असल्यासारखं 15 नाही 12-13 दिवस तरी अरे घाण आहे ना तर फायनली घरी आलोय आम्ही खूप दमलोय आणि माझा तर आवाजच गेलाय आता आवाज बसलाय बोलायला पण येत नाही व्यवस्थित थंडीमुळे खूप त्रास होतो एकदम आता इकडे आल्यावरती गर्मी व्हायला लागली मुंबईला आल्यानंतर फॅन लावून आहेत बसले दादा फॅन लावूनच हा तर असाच पडला लगेच येऊन आता साफसफाई करायची परत आता खूप सगळी साफसफाई करायची तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय जय हिंद जय महाराष्ट्र